आणि एक ब्रेकिंग बातमी येते अमरावती मधून। अमरावती मध्ये शिवसेनेचा गाडा पाहायला मिळतोय। अमरावतीच्या धरापूर तालुक्यामध्ये शिवसेना तालुका अध्यक्ष गोपाल अरबट यांनी विमा कंपनीच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे। शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीक विमा न मिळाल्यानं शेतकऱ्यांसमवेत शिवसेनेचे तालुका अध्यक्ष कृषी विभागामध्ये माहिती विचारण्यास गेले होते। यावेळी गाडा झाला आणि शेतकरी संतप्त झाले। आणि मग काय, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या कानशिलात लगावली। यासह पीक विम्याच्या सुविधा केंद्रात जाऊन काहींनी तोडफोड देखील केलेली आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीने शिवसेनेच्या अध्यक्षांनी कानशिलात लगावलेली आहे। ही थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत झुमॉन न्यूजच्या माध्यमातून। पुन्हा एकदा पहा की शिवसेनेचे अध्यक्ष कशा पद्धतीने कानामध्ये मारतायत। गेल्या वर्षी तूर उडीद सोयाबीनचे विमे काढलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे। त्या शेतकऱ्यांच्या विमा काढल्यावर आपल्या तूर उडीद मुगाची विम्याची भरपाई मिळण्यात यावी, त्याकरता आम्ही यांना अनेक निवेदन दिले। आपल्या राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांना आम्ही स्वतः जे शेतीचं नुकसान झालं ते शेती आम्ही दाखवायला स्वतः कृषी मंत्री साहेबांना आणि जिल्हाधिकारी मॅडम आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हा कृषी अधिकारी त्यांना आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर नेलं। शेतीच्या मुगाचं आणि उडदाचा एवढा अतोनात नुकसान झालं, त्या नुकसानाची आम्ही भरपाई करण्यासाठी एक वर्षापासून यांच्या मागं लागलेलो आहोत। हे आम्हाला उडवाउडीचे उत्तर देऊन राहिले आणि वरून हे म्हणतात की आम्हाला जर बा शासनाने जर आम्हाला अनुदान दिलं नाही तर आम्हाला जो शेतकऱ्यांना विमा द्यायचा आहे तो द्यायला वेळ लागेल। म्हणून आम्ही त्यांच्या कानशिलात दिली की विमा आम्ही हा इको कंपनी इन्शुरन्स काढला, शासनाचा या विमा कंपनीसोबत कुठलाही संबंध नाही। यांनी शेतकऱ्याचे पैसे घेतले, तसेच शेतकऱ्यांना भरपूर द्या एवढीच आमची मागणी होती। धरापूर तालुक्यातील सांगळूत एक गावातील मी शेतकरी आहे। मी 2 हेक्टरचा मुगाचा विमा काढला होता आणि उडदाचा काढला होता, 1 हेक्टरचा मुगाचा आणि 1 हेक्टरचा उडदाचा। पण 1 वर्ष उलटून सुद्धा पीक विमा मिळालेला नाही आहे। 72 घंट्यात इन्शुरन्स क्लेम करायला सांगितला होता आम्ही तहसीलदार, कृषी विभाग, त्याच्यानंतर विमा कंपनीकडे सतत पाठपुरावा केल्यावर सुद्धा आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत। आता पेरणीची वेळ आलेली आहे तरी हे शेतकऱ्यांची पीक विमा कंपनी एक प्रकारे थट्टा उडवत आहे। तुम्हाला किती, मला 1 हेक्टरी 27,18,000 रुपये मिळणार होते। आणि उद्धव उगले, झुमॉन न्यूज, अमरावती।